चला ए यार चला अरे यार मने बिडा चक्कर आई चकाय खाली डोका वर काय मने बिडा चक्कर आई चकाय खाली डोका वर काय या मने चक्कर आई चकाय खाली डोका वर काय या मने चक्कर आई चकाय खाली डोका वर काय अरे मने बिडा चक्कर आई चकाय खाली डोका वर काय अरे मने बिडा चक्कर आई चकाय खाली डोका वर काय मने बिडे खर तर तुम्ही पत्रकार आहे, विषय तुम्हाला माहिती आहे. तुमच्याच एका महिला पत्रकाराला मन्याभिडेने हुसकावून लावलं आणि कारण काय, तो डोक्याला कुंकू लावू नये मग माझ्याशी बोल. अरे म्हणजे आमचे हक्क तुम्ही ठरवणार, आम्ही काय करायचं, आम्ही कोणते कपडे घालायचे, आम्ही टिकली लावायची, कुंकू लावायचं, आणि कुंकू लावलं तरच तुम्हाला भारत माता दिसणार. म्हणजे आदरा जाणारी कल्पना चावला असो, डिफेन्स मध्ये, आर्मी मध्ये, पोलिसांमध्ये, आता इथे एक महिला पोलीस आहे, म्हणजे त्या बगैर कुंकवाचे त्यांनी कामच नाही केलीत का? म्हणजे पर अहिल्यापासून आपली ताराराणी बघा, अहिल्या देवी बघा, इंदिरा गांधी बघा, त्यांच्या डोक्यावर कुंकू नव्हते, तरी त्यांनी आपलं सामर्थ्य दाखवून दिलं ना.
केलं ना, तुम्ही कोण ठरवणार आहे की महिलांनी काय करायचं, टिकली लावायची का नाही लावायची? म्हणून आज आम्ही सगळ्यांनी आमच्या डोक्याच्या टिकल्या काढल्या आणि त्यांचा इथे निषेध केलाय की आम्ही टिकली नसताना एक स्टँडिंग कमिटी लावती, ताई नगरसेवक आहे, मी शिक्षण मंडळ अध्यक्ष होते, बऱ्याचशा बाहेर नगरसेविका आहेत, टिकली असो किंवा नसो तुमच्या कामामध्ये काही फरक पडत नाही। त्या पत्रकाराला ज्या हिशोबाने त्याने हिसकून लावलं त्या समस्त स्त्री जातीचा अपमान आहे, फक्त पत्रकाराचा नाही तर फक्त स्त्रियांचा अपमान आहे। म्हणून आज आम्ही रुसर उतरून निषेध आम्ही सांगतो की मन्या भिडनी माफी महिलांची मागावी की मी चुकलो, कारण का जर असं झालं तर उद्या आम्ही मन्या भिडेला सांगू तू जॉकी वापर का रूपा बनियन वापर, वापराल का तो नाही वापरणार, याला कोणी हक्क दिला आम्ही टिकली लावावं कुंकू लावावं हे बोलायचा? म्हणून आम्ही आज इथे एक निषेध करतोय महिला एकत्र येऊन की हे चुकीचं आहे, आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय आम्ही कसं राहायचं। शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये आज या ज्या महिला सगळ्या घराबाहेर पडल्यात कामानिमित्तानं राजकारणानं तुमच्या पत्रकारितेसाठी, त्या स्वतःच्या हिंतीवर निघाल्यात, कुंकूच्या टिळ्यावर नाही। आम्ही सन्मान करतो संस्कारांचा, पण हे जे संस्कार आहेत ना, हा माथेफिरू आणि अतिरेकी माणूस आहे धर्माच्या बाबत, या लोकांमुळे आपला देश बर्बाद होईल, या माथेफिरू माणसाला धडा हा शिकवलाच पाहिजे। आणि मन्या भिडे खूप करतोय किडे, त्यांनी माफी मागावी। आणि टिकली लावली तरच समाजात वावरू शकतो, टिकली लावली नाही तर वावरू शकत नाही। टिकली लावली तर पवित्रता असते, टिकली लावली नाही तर पवित्रता नसते हे कुणीही ठरवायचं नाही। ते आपल्याला संस्कृतीने सांगितलेलं आहे, आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे की तुम्हाला जसं वावरायचंय, जे आम्ही काय घालावं आम्ही ठरवू ना। हे ह्याच्या दोन गोष्टी झाल्या, एक तर तू टिकली लावली म्हणून आम्ही बोलणार नाही, दुसरा इथं विधवांचा सुद्धा अपमान झालेला आहे। विधवा सुद्धा सक्षम आहेत, विधवा समाजात सगळ्या क्षेत्रात काम करतात, त्यांनी घेतलेली नावं तुम्ही पाहिलेलीच आहे, त्यामुळे इथून पुढे महिलांनी कसं राहायचं हे भिड्यांसारख्यांनी आम्हाला शिकवू नये।